बातमी येते नाशिकच्या मालेगावमधनं. गोळीबारानं पुन्हा एकदा मालेगाव हादरलाय. MIM चे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरती गोळीबार करण्यात आलाय. अब्दुल मलिक यांच्यावरती 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येते. यामध्ये मलिक हे गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे. उपचारासाठी त्यांना नाशिकमधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. नाशिकच्या मालेगावमध्ये घडलेली घटना पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरलेलं आहे. MIM च्या माजी महापौरांवरती या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. आणि याचविषयी अधिक माहिती घेऊया. प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्या सोबत आहेत. रईस, हे नेमकं काय प्रकरण आहे, कशातून हा गोळीबार झालाय, काय माहिती सध्या हाती येते? कृपासात रात्री 12 वाजेच्या सुमारास अब्दुल मलिक हे एका चहाच्या हॉटेलवर चहा पित असताना मोटरसायकलवरून 2 अज्ञात लोक आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आले. 1 गोळी त्यांच्या पायात तर दुसरी हातात आणि तिची छातीमध्ये लागली आणि ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकचे ते खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूणच हा गोळीबारामुळे मालगावमध्ये पुन्हा एक खळबळ उडाली, कारण की परवाच रात्री एका पेट्रोल पंपावरही गोळीबार झाला होता आणि काल पुन्हा गोळीबार झाल्याने मालगावचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकीय वादातून किंवा अजून कोणता कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. एकूणच काय मालगावमध्ये आता वारंवार गोळीबार होत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी MIM चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली. मालगावमध्ये रात्री तणावाचं वातावरण होता, पोलिसांनी बंदोबस्त वाढून तो तणावाचं वातावरण निवळला. त्यामुळे आता मालगावमध्ये पोलीस काय ऍक्शन घेतात आणि आरोपींना कधीपर्यंत अटक करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. धन्यवाद रईस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर या घटनेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी सुद्धा मालेगावकरांना पुन्हा एकदा हादरवणारी अशी घटना समोर आलेली आहे. आणि या